गोपीनाथ मुंडे यांच्या निधनावर आधारित कार्यक्रम आता मी आपल्यासमोर घेऊन येतोय. माझ्यासोबत आहेत अभय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. आपल्याबरोबर आहेत संदीप प्रधान. संदीपजी आपल्याबरोबर या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत. प्रकाश जोशी आपल्याबरोबर आहेत. मगाशी एक तासभर आपण त्यांच्याकडून अनेक आठवणी जागवत होतो. आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर याही आहेत. मृणालिनी नानिवडेकर या स्टुडिओमधून त्यांच्या आठवणी आपल्यासमोर मांडणार आहेत. आणि हर्षवर्धन पाटील, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील हे सुद्धा काही वेळात या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. समोर एक आपण आत्ता या क्षणाचं अपडेट काय ते पाहूया. गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव आता पूर्णा या निवासस्थानातून भाजप कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. भाजप कार्यालयात मुंडेंच्या पार्थिवाचं आता अंत्यदर्शन घेता येणार आहे. भाजप कार्यालयाबाहेर मुंडे साहेबांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली. त्यानंतर उद्या विशेष विमानानं त्यांचं पार्थिव परळी या त्यांच्या गावी नेण्यात येणार आहे. तिथं अंत्यसंस्कार करण्यात येतील. आपण पाहताय बीजेपी ऑफिस मधली ही दृश्य आपल्या समोर आम्ही आणतोय. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, शांतपणे कुठलीही धक्काबुक्की या ठिकाणी करू नका. पूर्ण वेळ पार्थिव या ठिकाणी राहील. आपल्या लाडक्या नेत्यांचं दर्शन घेताना अतिशय शिस्तीमध्ये आणि संयमानं आपल्याला हे दर्शन घ्यायचं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की सर्वांनी अत्यंत संयमानं आज दिवसभरातल्या घडामोडी जे आमचे प्रेक्षक पाहू शकले नसतील त्यांच्यासाठी आजच्या दिवसभरातल्या घडामोडींवरचा हा एक छोटासा रिपोर्ट. गोपीनाथ मुंडे, महाराष्ट्रानं आज हा झुंजार लोकनेता गमावला. शेटजी भटजींचा पक्ष ही भाजपची ओळख पुसून टाकणारा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेला चेहरा म्हणजे गोपीनाथ मुंडे. आपल्या मतदारसंघात बीडला जाण्यासाठी ते आज भल्या सकाळीच दिल्लीहून निघाले, पण पोहोचू मात्र शकले नाहीत. कारण वाटेतच काळानं त्यांच्यावर झडप घातली. सकाळी 6:15 वाजताची वेळ. दिल्ली विमानतळ गाठण्यासाठी मुंडे आपल्या मारुती S4 गाडीनं निघाले होते. विमानतळ गाठण्याची घाई असल्यानं नेहमीचा लबा जमा त्यांनी सोबत नेला नव्हता. गाडीत त्यांचा खासगी ड्रायव्हर आणि PA नायर हेच सोबत होते. दिल्लीच्या मोतीबाग भागात पृथ्वीराज रोड आणि अरविंद रोड जंक्शन जवळ ते पोहोचले. त्याचवेळी भरघाव वेगानं आलेल्या इंडिका कारनं मुंडे ज्या बाजूला बसले होते त्याच बाजूला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातानंतर मुंडे मागच्या सीटवरच कोसळले. 64 वर्षीय मुंडेंना गंभीर दुखापत झाली होती. आपले PA नायर यांच्याकडे त्यांनी पाणी मागितलं. मला हॉस्पिटलला न्या असं त्यांनी PA ला सांगितलं. मुंडेंचा PA आणि ड्रायव्हर यांनी त्यांना गंभीर जखमी अवस्थेत एम्स रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केलं. मुंडे रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांची स्थिती फारच गंभीर होती. मुंडेंना श्वासही घेता येत नव्हता. त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता. एम्सच्या डॉक्टरांनी तब्बल तासभर शर्थीचे प्रयत्न केले. CPR ट्रीटमेंट देऊन मुंडेंना वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र ते प्रयत्न अपयशी ठरले. 7:20 मुंडेंनी अखेरचा श्वास घेतला. एका झुंजार नेतृत्वाचा असा शोकांत झाला. मुंडेंच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची बातमी एव्हाना राजधानी दिल्लीत वाऱ्यासारखी पसरली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी तत्काळ एम्सकडे धाव घेतली. मात्र एव्हाना मुंडेंची प्राणज्योत मालवली होती. नितीन गडकरी यांनी ही दुःखद बातमी जाहीर केली आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. उनका एक कार एक्सीडेंट होने से डैश हुआ कार को. वो कार में बैठे थे, गिर गए, उनको चोट लगी.
उनको सफदरजंग हॉस्पिटल में लाया गया था। डॉक्टर ने पूरी कोशिश की और करीब 8 बजे डॉक्टर ने उनको मृत घोषित किया है। मुंडे हे डायबिटीज से पेशंट होते। अपघातानंतर त्यांना हृदय विकाराचा झटकाही आला होता, त्यामुळेच मुंडेना वाचवता आलं नाही। एक्सटर्नली सिर्फ उनके नाक के ऊपर एक थोड़ा सा जैसे एब्रेशन होता है, एक छोटा सा एब्रेशन है। जब वो एम्स में पहुंचे हैं तब ऑलरेडी उनको कार्डियक अरेस्ट जैसी स्थिति में थे। एम्स के डॉक्टरों ने बहुत प्रयास किया है। दरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामागे घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मुंडेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली आहे। देखा जाएगा तो दिल्ली का सुबह का 6:30 बजे का समय ट्रैफिक का समय नहीं होता है, और ऐसे समय कोई कार उनके कार के तरफ आके एक्सीडेंट हो जाता है तो मन में निश्चित संदेह पैदा हो जाता है, तो मैं भी इसकी जांच की मैं मांग करना चाहता हूँ। मुंडेंच्या गाडीला धडक देणाऱ्या इंडिकाच्या ड्रायव्हरला तुगलक रोड पोलिसांनी अटक केली आहे। या अपघातामागे घातपात होता का याची चौकशी दिल्ली पोलिसांनी सुरू केली आहे। मुंडेंच्या निधनाने दिल्ली पासून बीड मधल्या परळी पर्यंत एकच शोककळा पसरली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मुंडेंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला। केंद्र सरकारनं दुखवटा जाहीर केलाय आणि राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आलाय। बुधवारी दुपारी परळीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असं भाजपच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ओबीसी असलेल्या मुंडेंनी संघर्ष करून राजकारणात बीड ते दिल्ली अशी झेप घेतली। आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून मुंडेंकडे पाहिलं जात होतं, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। गोपीनाथ मुंडेंच्या संघर्ष यात्रेला अचानक ब्रेक लागला। भाजपनं आपला मास लीडर गमावला। भाजपची आणि महाराष्ट्राची ही हानी कधीच भरून निघणार नाही। महाराष्ट्राच्या या लोकनेत्याला झी मीडियाची भावपूर्ण श्रद्धांजली। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाची एक संघर्ष यात्रा संपली। इथे बसलेल्या प्रत्येकाच्याच त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी आहेत, त्या त्यांनी थोडक्यात सांगाव्यात। प्रथम मी जातो आहे ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांच्याकडे। मृणालिनीजी, तुम्ही त्यांच्याशी शेवटचं कधी भेटला होतात किंवा बोलला होतात, काय आत्ता या क्षणाला तुमच्या मनात आठवणी आहेत? उदयजी, काल रात्री 9:30 सुमारास गोपीनाथ मुंडेंना मी फोन केला होता। महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडामोडी घडत आहेत, त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय आहे याबद्दलची काही माहिती ऑफ द रेकॉर्ड काही विश्लेषणासाठी समजून घ्यावी म्हणून आणि काही छापायला मला हवी होती। मुंडेजी त्यावेळेला त्यांच्या नवीन खात्याविषयी अनेक माहित्या देत होते आणि त्याच वेळेला महाराष्ट्राच्या राजकारणात जे काय बदल घडणार आहेत किंवा घडू शकतात त्याबद्दल आपण शनिवारी भेटून बोलू असं देखील त्यांनी सांगितलं होतं। उदयजी खूप उत्साहात होते। ते उद्या माझ्या मराठवाड्यात माझे ठिकठिकाणी सत्कार आहेत। शिरीष बोराळकरांचा निवडणूक अर्ज भरायला मी जातोय, त्यानंतर लगेचच मी औरंगाबादहून रवाना होईल असं सांगताना त्यांच्या आवाजात कित्येक वर्षांनंतर पूर्वीची उत्फुल्लता जाणवत होती। त्याचा शेवट आज सकाळी होईल असं मात्र खरोखर तेव्हा वाटलं नाही। बरोबर आहे, तुमच्या सारख्याच अनेकांच्याही भावना आहेत। काल संध्याकाळी 7 त्यांच्या कार्यालयात मी स्वतः संपर्क साधला होता मुलाखतीसाठी, तेव्हा क्षणभरही कल्पना नव्हती की त्याचा अंत अशा प्रकारे होऊ शकतो। अभय देशपांडे, वाटतं की या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रात काय होईल, कसं असेल वातावरण, या संदर्भात त्यांची मध्यंतरीच्या काळात भेट झाली होती। त्यांनी एक ठामपणे सांगत होते की महाराष्ट्रात आम्हाला एवढ्या जागा मिळणार। त्यावेळेस बऱ्याच लोकांना एवढा अंदाज येत नव्हता की महाराष्ट्रात युती एवढी मुसांडी मारेल, परंतु लोकांची नाडी ओळखणारा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची इत्यंभूत माहिती असणाऱ्या या नेत्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही 40 जागा महाराष्ट्रात किमान जिंकू। त्यावेळेस विश्वास बसला नव्हता, पण मुंडे यांच्यासारखा नेता सांगतो त्यावेळेस स्वाभाविकच आपल्याला थोडंसं विश्वास ठेवावा लागतो। परंतु या माणसाबद्दल एक सांगायचं म्हटलं की चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र ह्या तळहाताप्रमाणे या माणसाला माहीत होता। म्हणजे महाराष्ट्रामध्ये फार कमी लोकनेते असे आहेत ज्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात जनाधार आहेत आणि यांचं कुठलंही राजकीय पाठबळ नव्हतं, कुठलाही वारसा नसताना एखादा माणूस स्वतःच्या कर्तृत्वावर
एवढ्या पुढे जातो, नाथऱ्यापासून संसदेपर्यंत पोहोचतो, हा जो प्रवास फार मोठी संघर्ष यात्रा होती. आणि मुंडेंच्या आयुष्याबद्दल एक सांगायचं झालं की त्यांना सहजासहजी कुठलीही गोष्ट कधीही मिळाली नाही. प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करत हा माणूस तिथपर्यंत पोहोचला होता. आज आपण या कार्यक्रमाला संघर्ष यात्रा संपली असं नाव दिले. आपल्या बरोबर संदीप प्रधान आहेत. संदीप प्रधान, तुम्ही त्यांना शेवटचं कधी बोलला होतात, कधी पाहिलं होतं, काय चर्चा झाली होती, काय आठवणी? नाही, आता निवडणुकीच्या निमित्ताने जेव्हा ते इथं आले होते आणि त्यांची पत्रकार परिषद झाली होती, तर त्यावेळी त्यांच्याशी बोलण्याचा एक योग आला होता. आणि खरोखरच गोपीनाथ मुंडेंचं व्यक्तिमत्व एक विलक्षण असं होतं, आणि एक लोकनेता कसा असतो ते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पाहिल्यावरती आपल्याला नेहमी जाणवायचं. त्यांचं भाषण करण्याची शैलीसुद्धा इतकी म्हणजे मजेशीर होती की मला आठवते आर्थर रोड जेलच्या इथे एकदा ते भाषण करत होते आणि एकदम अचानक तुफान पाऊस सुरू झाला, लोकांनी छत्र्या उघडायला सुरुवात केली, काही लोकांची पांगामांग सुरू झाली. गोपीनाथ मुंडे तसेच उभे राहिले, ते माईक हातात घेतलं आणि ते म्हणाले की जो पावसाला घाबरतो तो बायकोला घाबरतो, कोणीही जाणार नाही इथून. आणि असं करून त्यांनी त्या भाषण आपलं चालू ठेवलं. बाकीचे सगळे नेते भिजत आहेत, ते स्वतः भिजत आहेत, आणि अक्षरशः सगळा लोक जायचे थांबले आणि मुंडेंचं भाषण पूर्ण लोकांनी ऐकून घेतलं. असा अशा प्रकारे जनमानसावर पकड असणारा हा नेता आपल्याबरोबर संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र शासनाचे ज्येष्ठ मंत्री हर्षवर्धनजी पाटील आपल्या बरोबर आहेत. हर्षवर्धनजी इथे सर्वच जण त्यांच्या आठवणीनं हेलावलेले आहेत. मला कल्पना आहे 1995 सालपासून आजपर्यंत सातत्यानं तुम्ही त्यांच्याबरोबर शासनामध्ये काम केलेलं आहे. 95 साली आपण त्यांचे सहकारी होता. काय त्यांची आठवणी सांगाल? शेवटचं तुम्ही त्यांना कधी भेट? एक तर म्हणजे मन इतकं भरून आलेलं आहे की मुंडेसाहेबांच्या म्हणजे ह्या दुःखद जी घटना घडली, कारण मी आत्ता जस्ट वडळीला जाऊन आलो, त्यांची डेड बॉडी आता आली होती आणि मी मुख्यमंत्री आम्ही जस्ट जाऊन आता तिथं श्रद्धांजली अर्पण करून आलो. त्यांच्या अंत्यदर्शनसुद्धा आम्ही आत्ता घेतले आणि हा विश्वास बसत नाही उदयजी की ते आज आपल्यात नाही आहे संपत. परंतु राजकीय पक्षांच्या मर्यादा ओलांडून मैत्री कशी करावी हे खरं म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्याकडून शिकण्यासारखं आहे. माझा आणि त्यांचा परिचय हा 1992 साली ते संघर्ष यात्रेच्या निमित्तानं ज्यावेळेस ते आले होते त्यावेळेस एका सभेच्या ठिकाणी त्यांची सभा चालू असताना मी त्यांचं भाषण ऐकलं आणि तेव्हापासूनची एक मैत्री ते भारतीय जनता पक्षामध्ये होते, मी त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो आणि तेव्हापासूनची आमची एक वैयक्तिक आमची मैत्री ज्याला म्हणतो आपण ती होती. पण गोपीनाथ मुंडेंचं वैशिष्ट्य असं होतं की सत्ता असो नसो पण ते मित्राला कधी अंतर देत नव्हते सांगतो. अगदी मागच्या 2 दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला, मी पुण्याला असताना, आणि एक काम होतं आणि मला म्हणाले की आता काही कामं असली महाराष्ट्रातली तर मला सांगा. आणि त्यांनी असं कधी पाहिलं नाही की हा भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ आहे का, हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे का, हा काँग्रेसचा आहे का, राष्ट्रवादीचा आहे. आलेल्या माणसाला मदत करण्याची त्यांची एक भूमिका होती. अनेक त्यांच्या आठवणी तसं पाहिलं तर निश्चितपणानं मला ह्या निमित्तानं सांगता येतील. अगदी मी 1995 मी पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आलो आणि 18 मार्चला निकाल लागला आणि 20 मार्चला त्यांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुला राज्यमंत्री करणार आहे. मला एक क्षणभर म्हणजे आश्चर्याचा धक्का बसला की त्यावेळेस मी मला तर 27-28 वय असेल माझं आणि त्या काळामध्ये मुंडेसाहेबांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं आणि त्यानंतर एक धाकट्या भावासारखं प्रेम ज्याला म्हणतो आपण. आणि त्यांनी कधी असा आग्रह केला नाही की तुम्ही आमच्या पक्षात येणार का, किंवा तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा, किंवा आमच्या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही हे करा. कारण त्यांना माहीत होतं की प्रत्येक वेळेसच पक्षीय राजकारण त्यांच्या डोक्यामध्ये कधी असत नव्हतं. आणि म्हणून माणसं ओळखणं, माणसाचे संबंध ठेवणं, दोस्ती वाढवणं, दिलेला शब्द पाळणं आणि मित्राकरता मित्र म्हणून त्याला साथ देणं अशी एक ख्याती ही गोपीनाथ मुंडेंची होती. मला असं वाटतं त्यांच्या जाण्यानं निश्चितच त्यांच्या कुटुंबाचं तर खूप नुकसान झालेलंच आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्रामधला एक प्रगल्भ विचारानं एक संघर्षाच्या माध्यमातून या राज्याला दिशा दाखवणारा असा एक ज्येष्ठ नेता आज आपल्यातून गेलेला आहे. आता सभागृहाचं जर आपल्याला उदाहरण सांगायचं म्हणलं तर जवळपास
1995 ते 2004 पर्यंत म्हणजे सलग 15 वर्ष 10 वर्ष जवळजवळ सभागृहामध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि मी संसदीय कार्यमंत्री आणि ते विरोधी पक्षनेते असं व्हायचं अशी अनेक उदाहरणं मी सांगेल की सभागृहामध्ये एवढे कटुप्रसंग यायचे पण कधीही किती जरी सभागृहामध्ये ताणतणाव निर्माण झाला आणि अध्यक्षांच्या दालनामध्ये मीटिंगला मुंडे साहेबांना आपण बोलवलं आणि त्यांच्यासमोर जर हा प्रस्ताव ठेवला की यातनं मार्ग काढा एक 2 मिनिटांमध्ये साधारणतः उदयजी ते मार्ग काढायचे आणि फ्लुएंटली सभागृह कसं चालेल आणि लोकशाहीवर प्रचंड विश्वास असणारा असा एक नेता होता हा आणि म्हणून अनेक विषयामध्ये मी तर तुम्हाला आपलं सांगेल की सहकारामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान होतं त्यांचं व्यक्तिमत्वच एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व होतं कारण सहकारामध्ये 95 त्यांनी साखर कारखाना काढला उत्तम कारखाना ते चालवत होते शिक्षण संस्था काढल्या त्या उत्तम शिक्षण संस्था चालवत होते ग्रामीण भागामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत ह्या सगळ्या स्तरावर गोपीनाथ मुंडेंना खूप अनुभव होता आणि म्हणून मला असं वाटतं की एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपलेलं आहे खरं म्हणजे 15 वर्ष संघर्ष त्यांनी खूप केला सत्तेच्या विरोधामध्ये आणि आता कुठेतरी एक नवीन विकासाची झेप घेण्याचा एक चांगला योग ज्याला म्हणतो आपण तो त्यांना प्राप्त झाला होता आणि अगदी मागच्या 1-8 दिवसच झालं मला वाटतं त्यांचा शपथविधी झाला मला आज काही कार्यकर्त्यांनी सांगितलं आज त्यांची विजयाची सभा होती त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि काही कार्यकर्ते मला सांगत होते 3 ते 4 हजार गाड्या मला वाटतं त्यांच्या आज ह्या विजयी मिरवणुकीला उपस्थित राहणार होत्या हा नियतीचा कसला प्रसंग आहे की विजयाच्या सभेला जाण्याचं नियोजन ज्या माध्यमातून होत होतं आज दुर्दैवानं तिथं अंत्ययात्रेचं आज नियोजन करावं लागतं मला असं वाटतं हे म्हणजे हे दुःख म्हणजे आपल्यासारख्याला इतकं वाटतं तर त्यांच्या कुटुंबांना किंवा त्यांच्या तिथल्या सर्व स्थानिक यांना काय वाटत असेल आणि म्हणून मला असं वाटतं की असं नेतृत्व आणि मी पाहतोय की हे 4-5 अशी व्यक्ती या देशाच्या राजकारणामध्ये अगदी राजेश पायलटांचं उदाहरण जर आपण घेतलं माधवराव शिंद्यांचं उदाहरण जर आपण घेतलं प्रमोद महाजनांचं उदाहरण जर आपण घेतलं मला वाटतं आज 30 तारीख आहे ज्या तारखेला प्रमोद महाजनांचं पण निधन झालं आणि आज दुर्दैवानं मुंडे साहेबांचं पण निधन झालेलं त्याचबरोबर विलासराव देशमुख साहेबांचं हां तर हे सगळे म्हणजे जर चित्र बघितलं आपण तर ही एक खूप कष्टानं निर्माण झालेले हे नेते होते पण आज अशा टेकऑफच्या वेळेस ज्याला म्हणतो आपण त्यावेळेस ह्यांचं लँडिंग झालं मला असं वाटतं हे खूप दुःखादायक दुर्दैवाची बाब आहे हर्षवर्धनजी आपली आणि गोपीनाथरावांची जशी अत्यंत घट्ट मैत्री होती तशीच आपली आणि विलासरावांचीही होती परंतु विलासराव आणि गोपीनाथ हे काही एक वेगळं समीकरण होतं एक प्रकारे या अजोड मैत्रीबद्दल काय सांगाल कारण अशा प्रकारे मैत्री आता दुर्मिळ होत चालली आहे नाही खरं म्हणजे मला आठवतंय की 1995 विलासराव देशमुख साहेब हे विधानसभेला खूप मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता आणि सागर बंगला हा त्यांचा शासकीय निवासस्थान होतं आणि तिथं आमची पहिली मुलाखत झाली मला आठवतंय रात्री 9 वाजता मी एकत्र बसलो होतो गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख आणि मी स्वतः तर त्यावेळेस विलासरावांनी गोपीनाथ मुंडेंना सांगितलं की हा आता एक तिसरा आपला धाकटा भाऊ आपल्याबरोबर आलेला आहे आता ह्याला आपल्याला मदत करायची इतका दिलदारपणानं आणि नेहमी ज्यावेळेस आम्ही एकत्र बसायचो जेवणासाठी एकत्र असायचो अगदी मी अधिवेशन चालू असतानासुद्धा बऱ्याच वेळा माझ्या चेंबरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख विरोधी पक्षनेते म्हणून गोपीनाथ मुंडे आर आर पाटील असायचे अशी सगळी दुपारचं भोजन घेण्याकरता सुद्धा माझ्या चेंबरमध्ये यायचे मी एकदा विलासरावजींना म्हणलं प्रोटोकॉलप्रमाणे आपण मुख्यमंत्री आहात मी तुमचा मंत्री आहो नाही म्हणले त्याच्यात काय फरक पडत नाही आणि मग यायचे आणि दोघांचा आवडीचा विषय म्हणजे दोघांना नॉनव्हेज खूप आवडायचं मी तुम्हाला सांगतो आणि जेवण झाल्यानंतर दोघांनाही पान खूप आवडायचं आणि म्हणून जेवण झाल्यानंतर पहिल्यांदा ते विचारणार पान आणलं का म्हणून सांगतो हा आणि अतिशय दिलखुलासपणाने चर्चा असायची सांगतो हा आता विधानभवनमध्ये आमच्या चेंबर्स आमचे छोटे आहेत पण जेवण झाल्यानंतर वॉश बेसिन वगैरे आमच्या चेंबरमध्ये तिथं नाही आहे
विलासरावनी मुख्यमंत्री असताना अधिकाऱ्यांना सांगितलं इथे एक स्पेशल वॉश बेसिन करा. माझ्याच चेंबरमध्ये फक्त एक वॉश बेसिन आहे. म्हणजे सांगतो की ही गोष्ट लहान आहे, परंतु इतकं मनापासून ही मंडळी करायची. आणि ह्या दोघांच्या मधलं साम्य जर आपण बघितलं तर दोघंही मराठवाड्यातले, दोघंही एकाच वेळेस आमदार झाले म्हणजे 1980 साली, आणि दोघंही एकदा त्यांचा पराभव झाला होता. या दोघांच्या मधलं साम्य आणि दोघंही थोड्याफार कमी जास्त अंतरानं दोघंही दिल्लीमध्ये बरोबरच गेले. आणि कसा प्रसंग आहे बघा की विलासरावजी देशमुख साहेब ज्यावेळेस केंद्रामध्ये मंत्री झाले त्यांच्याकडे ग्रामीण विकास खातं होतं, आणि गोपीनाथ मुंडे आत्ता परवा मंत्री झाले त्यांनाही ग्रामीण विकास खातं मिळालं. म्हणजे मैत्री आणि त्या मैत्रीचे संबंध कसे असतात हे कळत न कळत ह्या राजकीय क्षितिजावर सुद्धा असं ह्या माध्यमातून घडलं. आणि नेहमी दोघांनी ही भरपूर काळजी घेतली की विलासराव देशमुख लातूर निवडून आले पाहिजे, गोपीनाथ मुंडे रेणापूरमध्ये निवडून आले पाहिजे. जरी पक्ष वेगळे असले तरीसुद्धा त्यांची मैत्री एवढी घट्ट होती, आणि म्हणून नेहमी त्यांच्या मैत्रीतलं एक वैशिष्ट्य मी सांगतो, हे दोघंही मनाने खूप दिलदार लोक होते सांगतो. हां, कधी असं आकस कोणाच्या मनामध्ये नसायचं आणि मोकळेपणा असायचा सांगतो. हां, आणि कायम मिश्किलपणा हा दोघांच्या स्वभावातला एक महत्त्वाचा भाग होता. वक्तृत्वामध्ये तर दोघांचं वक्तृत्व असं होतं की सभागृहामध्ये जर चर्चा सुरू झाली तर सभागृह पूर्ण गच्च भरलेलं असायचं, आणि ह्या दोघांची जी काही जुगलबंदी चालायची ती अफलातून असायची. त्या जुगलबंदीची एखादी आठवण आहे का? त्यांनी टीका केली एकमेकावर, परंतु कधी अशा कोणती जुगलबंदीची एखादी आठवण आहे का आता या क्षणाला आपल्याला जी पटकन आठवते? एकदा असं झालं की सभागृहामध्ये गोपीनाथ मुंडेंनी एका प्रश्नावरती खूप मोठं भाषण केलं, आणि त्यांनी सांगितलं आता विलासरावजी तुमच्या आता सरकारचा कार्यकाळ आता संपत आलेला आहे, पुढच्या निवडणुकीला तुम्ही म्हणले इकडे दिसाल आणि मी तिकडे दिसेल, असं म्हणून त्यांनी खूप हास्य सगळ्या सभागृहामध्ये त्यामुळं निर्माण झाला. एकदम इमिजिएटली विलासराव उठून उभा राहिले. ते म्हणले गोपीनाथरावजी मुंडे आपण इतकं उत्तम भाषण केलं, आपण इतकं उत्तम भाषण केलं की तुमच्यासारखा विरोधी पक्ष या सभागृहाला कधी मिळणार नाही, आणि म्हणून तुम्ही विरोधी पक्ष म्हणूनच उत्तम काम करता ही तुमची ख्याती आहे. आणि ते खाली बसल्याने एकदम सभागृहामध्ये पुन्हा हास्योगा. असे अनेक उदाहरणं आहेत उदयजी की ज्या माध्यमातून नेहमीच आणि कधीही ह्या दोघांनी म्हणजे आपल्या संबंधामध्ये कधी अंतर पडू दिलं नाही. मला असं वाटतं की हल्लीच्या राजकारणामध्ये एवढी मैत्रीचे संबंध हल्ली पाहणं दुर्मिळ झालेलं आहे. आज प्रत्येकजण बोलतो एक आणि त्याच्यामध्ये आतलं कृत्य वेगळं असतं, पण ह्या दोघांच्या मैत्रीच्या बाबतीमधला मी साक्षीदार आहे. कधीही त्यांनी कधी बाबा बोलायचं आहे कण करायचं आहे का असं कधीही केलं नाही. जे काय असेल ते तोंडावर आमने सामने स्पष्ट, परंतु मैत्री मात्र कायम टिकवण्याचं काम केलं. आणि मला असं वाटतं आज रितेशची पण मी कुठेतरी प्रतिक्रिया वाचली आज रितेश देशमुखची की आमचे वडील समान नेतृत्व आज गेलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इतके समरस म्हणजे मुलांच्यामध्ये सुद्धा ह्याबद्दलची एक. आणि म्हणून बऱ्याच वेळा आम्ही असं होतो राजकारणी मंडळी की एवढं राजकारणामध्ये आम्ही गुंतलेला असतो, एवढे प्रत्येकाचे त्याच्यामध्ये विषय असतात, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन मैत्री दोस्ती आणि कुठेतरी एक जिव्हाळ्याचा संबंध जपण्याचं काम खरं म्हणजे मुंडे साहेबांनी आणि देशमुख साहेबांनी केलं. आता मी तर त्यांच्यावर अनेक वेळा जाण्याचा प्रसंग आला, परंतु मला असं वाटतं की आज हे दोघे नाहीत, आणि म्हणून माझ्या दृष्टीनेसुद्धा एक दोन्हीही ज्येष्ठ माझे मार्गदर्शक मित्र आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि सर्व क्षेत्रामध्ये ते आम्हाला मार्गदर्शन करायचे, आज ते नाही आहेत याचं निश्चितच खूप मोठं दुःख माझ्यासारख्याला होतं. मला एका दुसऱ्या प्रश्नावर आपल्याला बोलतं करायचं, ते म्हणजे अपघात आणि राजकीय नेते यांचं काहीसं जवळचं नातं असावं, मग ते राजेश पायलट असतील किंवा साहेबसिंग वर्मा असतील, या अशा अनेकांचं निधन आपण पाहिलं असेल तर ते रस्त्यावरच्या अपघातात झालेलं आहे. अनेक नेते या अपघातातून वाचलेली आहेत, आपल्यालाही याचा अनुभव आहे. काय काळजी घेतली पाहिजे राजकीय नेत्यांनी? आत्ता प्रकाश जोशी यांच्याशी मी बोलत होतो तेव्हा त्यांनी अशी अनेक उदाहरणं मला ब्रेकमध्ये सांगितली
की अनेक राजकीय नेते कोणत्याही प्रकारची वेळेची तमा न बाळगता जेवण नाही खाण नाही 16-16 तास प्रवास करून कुठं चंद्रपूरहून निघाला कोल्हापूरला पोचला आणि कोल्हापूरहून निघाला आणि डायरेक्ट पुन्हा नाशिकला पोचला एका रात्रीत अशा प्रकारचा प्रवास करत असतात. लोकांना त्यांची काळी बाजू आम्ही सांगत असतो परंतु ही जी सगळी धडपड आहे ही साधारणतः त्या लोकांच्या समोर येत नाही. आज आपणही त्या अनुभवातनं गेलेला आहात. अपघात आणि राजकीय नेते याबद्दल या प्रसंग दुःखद प्रसंगानिमित्त आपण आपले विचार सांगावेत. नाही तसं पाहिलं तर राजकीय नेत्यांचं मला असं वाटतं की अर्ध जीवन हे प्रवासामध्येच जातं आणि राहिलेल्या अर्ध्या जीवनामधला जवळजवळ 70% भाग हा कामामध्ये जातो आणि हार्डली 15-20% फक्त त्याला आपल्या संसार प्रपंच किंवा आपल्या कुटुंबासाठी द्यावे लागतात. हे जवळपास सगळ्या राजकीय नेत्यांच्या बाबतीतली ही वस्तू तिथे आहे. माझं स्वतःचं मत असं मी आजही मुख्यमंत्र्यांना म्हणालो की साधारणतः आता ही मुंडे साहेबांची गाडी जर आपण बघितली बऱ्याच वेळा काय होतं की जे व्हेकल्स आम्हाला दिले जातात म्हणजे सरकारच्या वतीनं किंवा मंत्र्यांना राज्यमंत्र्यांना वगैरे तर साधारणतः त्या व्हेकलची जर अवस्था आपण पाहिली आपण इकडं खूप खर्च करतो पण ज्या व्हेकलमधून आपण प्रवास करतो दुर्दैवानं तिथं मात्र दुर्लक्षित केलं जातं ही वस्तू तिथे नाकारता येणार नाही. आता जर मोठ्या गाड्या घ्यायच्या म्हणलं तर पुन्हा तो चर्चेचा विषय होतो आणि मग तुम्ही अशा पद्धतीने मग एवढ्या मोठ्या गाड्या घेतल्या एवढा मोठा खर्च केला कारण साधारणतः हे चर्चेचे विषय असतात आणि म्हणून कुणाही राज्यकर्ता किंवा कुठलंही सरकार साधारणतः गाड्यांच्या बाबतीमध्ये थोडंसं लो प्रोफाईल असतं कारण जर मोठ्या गाड्या घ्यायचं म्हटलं तर मग ही सगळी खूप टीका होती वगैरे वगैरे. त्यानंतर साधारणतः टाईम मॅनेजमेंट हा एक सगळ्यात मोठा विषय आज राजकारणामधल्या नेत्यांना करावा लागतो आणि बहुतांश आता आजसुद्धा मुंडे साहेबांना कदाचित मला असं वाटतं की विमान एअरपोर्टला विमान त्यांना पकडायचं होतं आणि एअरपोर्टला जाण्याची घाई होती आणि कदाचित तो रॉंग साईडने आला का काय आला तर ते मला त्याचे डिटेल्स आज इथं माहीत नाहीत. परंतु प्रवास करताना निश्चितपणानं बेल्ट वापरला पाहिजे ही एक साधी गोष्ट आहे. परदेशामध्ये आपण पाहिलं असेल आणि म्हणून जर बेल्ट आपण काय करतो फ्रंट सीटचे लोक काय बऱ्याच वेळा बेल्ट वापरतात बॅक सीटचे लोक मात्र कधीही बेल्ट वापरत नाहीत. माझा आणि माझ्या पत्नीचा सुद्धा असा एकत्र अपघात दुर्दैवानं झाला होता पण सुदैवानं आम्ही दोघंही आणि आमचा पी आणि ड्रायव्हर त्याच्यातून आम्ही सुखरूप वाचलो. कदाचित पुण्य असल्यामुळं कदाचित त्यांना आम्ही वाचलो असतो परंतु त्यावेळेस जर आम्ही बेल्ट घातला असतं तर कदाचित आम्हाला लागलंही नसतं. परंतु नेहमी आपण ही काळजी घेतली पाहिजे आणि एअरबॅगच्या बाबतीमध्ये आपल्याला आता खरंच मला असं वाटतं की अशा घटना घडल्यानंतर एअरबॅग्स ओपन होणारे अशा प्रकारची व्हेकलची फॅसिलिटी असण्याची आवश्यकता आहे. आता मंत्र्यांना जे एस्कॉर्ट मिळतं मंत्र्यांची गाडी पुढं आणि एस्कॉर्टची गाडी पाठीमागं खरं म्हणजे एस्कॉर्ट कम पायलट असं जर केलं आणि तीच एक गाडी ट्रेनिंग देऊन जर पुढं ठेवली आणि त्याच्या पाठीमागं आपली गाडी असली आणि स्पीड लिमिट हा जर विषय आपण ठेवला तर शेवटी ही प्रिकॉशन्स घेण्याची आवश्यकता आहे. आता एखादा अपघात घडायचं म्हटल्यानंतर ते काय तुमच्या माझ्या हातात नाही आहे परंतु त्याला घेण्याची जी काळजी आहे ती काळजी मला असं वाटतं घेण्याची आवश्यकता आहे आणि काही फर्स्ट एडसुद्धा हे आपल्या गाडीमध्ये असण्याची आवश्यकता आहे. आज अशा गाड्यांच्या मध्ये काही घटना घडल्यानंतर थोडंफार फर्स्ट एड असणं किंवा त्या ड्रायव्हरला अपघात झाल्यानंतर काय केलं पाहिजे. आता मुंडे साहेबांना मार लागला आणि त्यांनी पाणी मागितलं असं सांगतात आणि त्यांच्या गार्डने त्यांना पाणी प्यायला दिलं. आता ॲक्च्युली त्यावेळेस काय परिस्थिती होती काय त्यांना फर्स्ट एड देण्याच्या बाबतीमध्ये काय फॅसिलिटी त्या गाडीमध्ये कदाचित नसेल तर अशी काही एखादं किट आपल्याला गाडीमध्ये फर्स्ट एडच्या संदर्भामध्ये काय ठेवता येईल का आणि त्याची माहिती ही साधारणतः ड्रायव्हरला म्हणा किंवा आपला जो बॉडीगार्ड असतो तो असं सुद्धा काही गोष्टी आता ह्यातून आपल्याला निश्चितपणानं अनुभवातून काही घेण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की टाईम मॅनेजमेंट हे सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे. 15-20 मिनटं आपल्या हातात आपण ठेवूनच कोणत्याही कार्यक्रमाचं नियोजन केलं पाहिजे असं माझं मत आहे. बऱ्याच वेळा आपण काय होतो की नाही 10 मिनटात मी पोचेल आता 15 मिनटात मी जाईल आणि मग अगदी नेक टू नेक आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा मग तो कार्यक्रम असेल किंवा विमान पकडण्याचा भाग असेल किंवा बऱ्याच वेळा उदयजी हेलिकॉप्टरचा तर खूप प्रॉब्लेम असतो मी सांगतो आपल्याला हां कारण हेलिकॉप्टरला
नाईट लँडिंग फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे, क्लायमेटचा प्रॉब्लेम असतो, इअर क्लिअरन्सचा प्रॉब्लेम असतो, विजिबिलिटीचा प्रॉब्लेम असतो, ETC प्रॉब्लेम असतो. आणि मग सनसेट होण्याच्या अगोदर बऱ्याच वेळा असं होतं की अगदी नेक टू नेक 5 मिनिटांमध्ये सनसेट होतो आहे आणि आपलं हेलिकॉप्टर लँड होतंय का, अशा बाबतीतसुद्धा मला असं वाटतं थोडंसं दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. ओव्हरऑल कोणत्याही पक्षाचा राजकीय नेता जर असेल तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे. कार्यक्रम स्वीकारताना कार्यक्रम देताना वेळेचं हे बंधन असलं पाहिजे. किती किलोमीटरचा प्रवास आहे तो किती वेळात आपण पोचू शकतो ह्याचं परफेक्ट कॅल्क्युलेशन. बऱ्याच वेळा आम्ही काय करतो की हा कार्यक्रम मान्य हा कार्यक्रम मान्य आणि तो आपण कळवून टाकतो, परंतु प्रवासाचं अंतर जे आहे त्याचं कॅल्क्युलेशन फारसं आपण करत नाही. आणि मग ते प्रेशर डेव्हलप होतं की नाही नाही तिथं लोकं थांबलेत वाट बघत, लेट झालेलं आहे, आणि मग ती अस्वस्थता जी आहे ती वाढते आणि मग कदाचित काय काय वेळेस अशा दुर्घटनेला आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून मला वाटतं की ह्या अशा प्रसंगातून सुद्धा अशा पद्धतीच्या दुर्घटना दुर्दैवानं ह्या इतर कोणाच्या नशिबाला म्हणजे येता कामा नयेत अशी पण खबरदारी, शेवटी खबरदारी घेणं आपलं काम आहे. आता एखादी गोष्ट घडायचीच म्हटल्यानंतर ते काय तुमच्या माझ्या हातात नाही आहे, परंतु निश्चितपणानं काही खबरदारी आपण घेतली पाहिजे आणि ती घेण्याची वेळ आहे. राजकीय नेत्यांनीसुद्धा वेळेवरती ह्या सगळ्या गोष्टी करणं, बऱ्याच वेळा आम्ही रात्ररात्र जागतो रात्ररात्र प्रवास करतो हे सुद्धा ठीक आहे आता करणं गरजेचं आहे, परंतु त्याचबरोबरसुद्धा त्याचं परफेक्ट नियोजनसुद्धा असणं आवश्यक आहे. कारण शेवटी आज बघा ना मुंडे साहेब आज गेले ठीक आहे सगळ्यांना दुःख वाटलं, पण आज त्या कुटुंबावरती काय आघात कोसळलेला आहे. आज मुंडे साहेबांच्या म्हणजे वहिनींच्याकडे जर पाहिलं तर पाहवत नाही अशा प्रकारची म्हणजे भावना होती, कारण इतकं प्रचंड दुःख आज मला सांगा तुम्ही आज त्या बिचाऱ्या भगिनीवरती आलेलं आहे. त्यांच्या मुली आहेत, त्यांचा बाकीचा परिवार आहे, जावाई आहेत आणि लहान मुलगी त्या म्हणजे 3 नंबरची त्यांची मुलगी आहे. कारण हे सगळे फॅमिलीज आम्ही जवळून बघतो ना सांगतो हा, मला असं वाटतं की याच्याबद्दल थोडंसं नाही म्हणलं तरी, कारण त्या हे आघात झाल्यानंतर आपण फार राजकीय चर्चा करतो ठीक आहे, राजकीय नेत्यांची राजकीय चर्चा होती, परंतु त्या कुटुंबाची सुद्धा काय परिस्थिती होती सांगा. घरातला कर्ता माणूस अगदी ऐन उमेदीमध्ये जर गेला उदयजी तर शेवटी त्या घरातल्या राहिलेल्या माणसांना ते भोगावं लागतं आणि ते भोगणं इतकं वाईट असतं कारण ते त्या त्या व्यक्तीलाच त्या यातना होतात. मला असं वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठंतरी असे काही प्रसंग घडल्यानंतर खूपच वेदना होतात हे मला या निमित्तानं सांगावं वाटतं. हर्षवर्धनजी आपण गोपीनाथरावांबद्दलच्या आपल्या भावना, गोपीनाथराव आणि विलासराव यांच्या दोस्तीचे अनेक पदर उलगडले, तसंच राजकीय धकाधकीचं जीवन आणि रस्ते अपघात याबद्दलही या अत्यंत भावनोत्कट क्षणीसुद्धा स्थिर बुद्धीनं अत्यंत शांतपणे आणि अत्यंत मुद्देसूत असे काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत, या कार्यक्रमात सहभागी जाऊन आपली आदरांजली वाहिलीत त्याबद्दल Zee24 मी वय देशपांडे. गोपीनाथरावांनी अनेक संघर्ष यात्रा काढल्या आपल्या आयुष्यामध्ये, मग ती कापूसाच्या दरासंदर्भात असेल, राजकारणाच्या गुन्हेगारीकरणापर्यंत असेल किंवा शिवनेरी ते शिवतीर्थ अशा प्रकारची पदयात्राही त्यांनी काढलेली होती. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची एक संघर्षयात्रा त्यांची निघालेली होती. त्यांना मिळालं लोकनेते पद हे याच संघर्षयात्रातून मिळालं. म्हणजे त्यांचा सुरुवातीपासूनचा जो प्रवास बघितला आपण राजकीय प्रवास, तर त्या आंदोलनातून सुरुवातीला अभाविपच्या असतील, त्याच्यानंतर मला वाटतं की त्याच काळात जयप्रकाश नारायणांचं आंदोलन सुरू झालं होतं, त्या काळात मग मराठवाड्यात मग मराठवाड्याच्या विकासासाठी गोविंदभाई श्राफने जे आंदोलन केलं होतं त्याच्यात ते सहभागी झाले. एकूण त्यांचा सगळा जो पिंड होता तो सगळ्या आंदोलनातनं घडत गेला आणि त्यातूनच मग पुढे वसंतराव भागवतांनी जी काही निवडक तरुण मंडळी निवडली ज्यांच्याकडे की भाजपाचं उद्याचं नेतृत्व सोपवण्याचा त्यांनी विचार केला होता, त्यात मुंडे एक होते. पहिल्यापासून त्यांचा संपर्क राहिला तो लोकांशी, त्यांच्या त्यांना भेटलेला माणूस कधी तुटला नाही, ती माणसं जोडत गेली नेहमी. म्हणजे कालच एका कार्यक्रमामध्ये प्रकाश जोशी होते त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आम्ही विरोधी पक्ष नेता कसा असावा याची उदाहरणं देताना कालच आम्ही गोपीनाथ मुंडेंचंही आठवण कालच झाली होती कार्यक्रमामध्ये, त्यावेळेस मी बाळासाहेब भारदेंचं एक वाक्य सांगितलं होतं की बाळासाहेब भारदे म्हणायचे की लोक म्हणजे विरोधी पक्ष नेता कसा असावा, तर त्या तोल न जाऊ देता जो बोल लावतो सरकारला आणि वैर न ठेवता वार करतो तो विरोधी पक्ष नेता असावा. मुंडे यांचं संपूर्ण राजकारण जे होतं ना ते या सूत्रावर आधारित होतं. त्यांनी कधी शत्रू तयार केले नाहीत, म्हणजे प्रतिस्पर्धी असेल
एखादा राजकीय विरोधक असेल पण शत्रू तयार केले नाहीत आणि त्यामुळे स्वाभाविकच त्यांची विरोधी पक्षामध्ये असतील सगळीकडे त्यांची मैत्री होती आणि तेवढ्या आदराने त्यांचं नाव घेतलं जायचं. राजकारणात माणसं जोडायची असतात आणि ती ती तशी माणसं पुढे न्यायची असतात. म्हणूनच ज्यावेळेस आता आपण मगाशी उल्लेख केला आपल्या याच्यामध्ये सुद्धा की शेठजी भटजींचा पक्ष अशी ज्याची प्रतिमा होती त्यांनी खऱ्या अर्थाने तो मला वाटतं की बहुजनांचा पक्ष तयार केला आणि त्याप्रमाणे त्यांचं राजकारणही तसंच फिरत राहिलं. स्वाभाविकच महाराष्ट्र राज्य सत्तांतर झालं 95 त्यात विरोधी पक्षनेते म्हणून मुंडे यांनी जी कामगिरी केली होती ती 2-3 वर्ष ती एक प्रमुख कारण होतं त्यातलं. मग मगाशी तुम्ही म्हणाल तसे राजकारणाचं गुन्हेगारीकरण असेल त्यावेळेस एनरॉनच्या संदर्भातला असेल विषय किंवा त्यावेळेस भूखंडाचे घोटाळे असतील असे विविध विषय त्यांनी हाताळले. आणि मला वाटतं की राजकारणामध्ये ते म्हणजे बऱ्याचदा असं विधान विधिमंडळात नेहमी दिसायचं की मुंडे सरकारवर प्रखर टीकाही करायचे पण ती टीकासुद्धा अशी वेगवेगळ्या अशी मार्मिक त्यांच्या शैलीमध्ये असायची की बऱ्याच वेळा समोरच्या सत्ताधाऱ्यांना विसर पडायचा की ही टीका आपल्यावरची आहे आणि तेही नकळतपणे दाद देऊन जायचे. मला वाटतं की विरोधी पक्षनेत्याचं काम याच स्वरूपाचं असतं. त्यांनी अंकुश ठेवायचा असतो. काल एक छान उदाहरण मला वाटतं शिवाजीराव देशमुखांनी आपल्या विधान परिषदेचे सभापती त्यांनी सांगितलं की अंकुश ठेवायचा म्हणजे तो अंकुश किती तो अंकुश फक्त टोचवायचा असतो तो रुतवायचा नसतो. तर मला वाटतं की विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना गोपीनाथरावांनी हेच केलं. मला हाच प्रश्न घेऊन मृणालिनी नानुडेकर यांच्याकडे जायचं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात. 1970 एक प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली त्यांचा नेतृत्व उदयाला आला आणि 80 भारतीय जनता पक्ष जेव्हा ऑफिशियली फॉर्म झाला तेव्हा 82 ते भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष बनले. 91-95 विरोधी पक्ष नेते होते आणि 95 उपमुख्यमंत्री पद त्यांना मिळालं. त्यानंतर काहीसा राजकीय पिछेहाट झाली त्यात गोपीनाथराव आणि मागे पडले त्याहीपेक्षा सुद्धा मोठा फटका हा प्रमोद महाजन गेले याचा होता. आत्ता कुठे चांगले दिवस अच्छे दिन ज्याला म्हणतो ते येत होते. या संपूर्ण 30-35 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ कुठला होता? 91-95, 95-2000 का आता येत होता आणि तेव्हाच ते आपल्याला सोडून गेले? मुंडेंच्या दृष्टिकोनातून पाहायचं तर मला असं वाटतं संघर्ष हेच त्यांच्या जीवनाचं सूत्र होतं. हा प्रश्न आपण त्यांना विचारला असता तर कदाचित संपूर्ण महाराष्ट्रात राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात त्यांनी जी मोहीम चालवली त्या मोहिमेतले संघर्षाचे धावपळीचे दिवस हा माझ्या आयुष्यातला सुवर्ण काळ होता असं त्यांनी सांगितलं असतं. मी हे म्हणते याच्या मागे कारण आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे एक अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या हातातून सत्ता कधीही जात नाही असा एक समज होता. विरोधी पक्षात असलेले त्यांचे संबंध लक्षात घेता विरोधी पक्षातला कोणीही त्यांच्या विरोधात आवाज करायला फारसा धजावायचा नाही. हे शरद पवार आणि हे सत्ताधीश भ्रष्ट आहेत, गुन्हेगारांना पाठीशी घालणारे आहेत, हा विचार मुंडेंनी संपूर्ण महाराष्ट्रात रुजवला. आपण हा काळ लक्षात घेऊ. या काळात भारतीय जनता पक्षाला फारसं यश कुठेही मिळालेलं नव्हतं. अभय देशपांडे म्हणाले त्याप्रमाणे शेठजी भटजींचा पक्ष एवढीच त्या पक्षाची ओळख होती. त्यानंतर जे OBC नेतृत्व समोर आलं किंवा जनाधार असलेले सामाजिक प्रश्न ज्या नेत्यांनी हाती घेतले त्यातले मुंडे हे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. प्रमोद महाजन जे त्यांचे अभिन्न सहकारी होते, मित्र होते, फिलॉसॉफर होते, ते बुद्धिबळाच्या सोंगट्या खेळण्यात अत्यंत हुशार होते, बिनतोड होते, पण त्यांना जनमानसात रुजवणं आणि जननेता होणारा जो नेता हवा होता तो गोपीनाथ मुंडे यांच्या रूपाने मिळाला होता. गोपीनाथ मुंडे सातत्याने संघर्ष करत विरोध करत पुढे आले होते. त्यांच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा काळ गेल्यानंतर ज्यावेळी ते गृहमंत्री झाले त्याही काळात त्यांनी खातं ज्या खंबीरपणे चालवलं तो देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा काळ होता. गुन्हेगारांची एन्काउंटर्स, नक्षलवादाचा बिमोड आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या गृहखात्यात सुसूत्रता आणणं हे काम त्यांनी अत्यंत नेटानी केलं. मला असं वाटतं प्रमोद महाजन यांची दुर्दैवी हत्या ज्यावेळी झाली त्यानंतर गोपीनाथ मुंडे तिळातिळांनी कुठेतरी तुटत होते. या सगळ्या काळात पक्षाने एक थोडंसं विरोधी वातावरण करायचा प्रयत्न केला होता. त्या वातावरणातनं वर येऊन आत्ताच्या निवडणुकीत गोपीनाथजींनी एक प्रचंड मोठी महायुती तयार केली होती.
या महायुतीत सर्व समाजातल्या नेत्यांना अत्यंत व्यवस्थित स्थान होतं. भाजपचं संघटनात्मक कौशल्य, मोदींची लाट याबरोबरच महाराष्ट्रात गोपीनाथजींनी ज्या रूपाने सदाभाऊ खोत, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि रामदास आठवले यांना एकत्र आणलं होतं तो देखील मला असं वाटतं त्यांच्या जीवनातला एक अतिशय महत्त्वाचा अध्याय आहे. या अध्यायासहच ते कुठेतरी संघर्ष संपतोय का याची मनात गणितं जुळवत असतानाच आजचा क्रूर दिवस आला. हा दिवस देखील गोपीनाथ मुंडेंनी ज्या रीतीने मला रुग्णालयात घेऊन जा असं सांगितलं तो मला असं वाटतं त्यांच्या लढाऊ बाण्याचा, त्यांच्या संघर्षाचा परिचायक होता. भाजपचं हे दुर्दैव आहे की नको त्यावेळी नको त्या काळात एक अत्यंत महत्त्वाचा नेता हरपला. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपर्यंत नेण्याचं स्वप्न केवळ मुंडेंनी पूर्ण केलं होतं आणि युतीची सत्ता आली त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा ज्याप्रमाणे सहभाग होता तितकाच तेवढाच गोपीनाथ मुंडेंचा होता याची नोंद मला असं वाटतं महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासालाही घ्यावी लागेल. बरोबर आहे. गोपीनाथराव आणि त्यांच्या आठवणी, त्यांचे विलासरावांशी असणारे संबंध, लोकनेता असणारी त्यांची प्रतिमा आणि त्याहीपेक्षा सुद्धा रस्ते अपघात आणि राजकीय नेते यावर भाष्य करतील संदीप प्रधान आणि प्रकाश जोशी. संदीप प्रधान, मागासवर्गीयांची जनगणना ही त्यांच्या जातीच्या आधारावर व्हायला पाहिजे अशी काहीशी संघविरोधी वाटणारी भूमिका घेऊन सुद्धा ते भारतीय जनता पक्षाचे एक अविभाज्य घटक होते, हे नेमकं रसायन त्यांनी कुठून मिळवलं, हे नेमकं त्यांनी गणित कसं जमवलं, काय सांगाल? गोपीनाथ मुंडे यांना याची पूर्ण जाणीव होती की जर आपण एक मर्यादित आणि संकुचित भूमिका घेऊन जर राजकारण केलं तर भारतीय जनता पक्षाला एका मर्यादेच्या पलीकडे यश राजकीय मिळणार नाही आणि त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला. अनेक वेगवेगळ्या समाज घटकातले नेते इतर पक्षांमधले त्यांनी आणले. नेता प्रकाश शेंडगे असतील, पाशा पटेल असतील, अनेक उदाहरणं अशी देता येतील की त्यांना पक्षामध्ये आणलं, त्यांना पद दिलं. काही वेळेला पक्षातली लोकं त्यामुळे थोडीशी दुखावली गेली पण तरीसुद्धा त्यांचं मन वळवून किंवा त्यांना हे पटवून देऊन करणं कसं आवश्यक आहे हे करून त्यांनी ते सगळं केलं आणि एक पक्षामध्ये पूर्णपणे बदल घडवला. आणि अनेक वेळा आपल्याला असं दिसेल की पूर्णपणे वेगळी भूमिका घेतली. म्हणजे अगदी आपल्याला आठवत असेल की गणपती दूध प्यायला असं जेव्हा संपूर्ण जगभर वातावरण झालं तेव्हा आणि मनोहर जोशी, मुख्यमंत्री मनोहर जोशींनी असं म्हटलं होतं की हो माझ्या हातून गणपती दूध प्यायला, तेव्हासुद्धा हे अशा पद्धतीने हे अंधश्रद्धा आहे असं मत व्यक्त करणारे गोपीनाथ मुंडे. त्यामुळे एक पुरोगामी चेहरा असला पाहिजे पक्षाचा, आपला स्वतःचा चेहरा पुरोगामी असला पाहिजे, त्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये आपलं नेतृत्व स्वीकारलं जाणार नाही हे पूर्णपणे गोपीनाथ मुंडे यांना माहीत होतं. आणि त्यामुळे जरी ते भाजपमधले असले, संघाच्या पठडीतले असले, तरीसुद्धा त्यांनी आपलं एक व्यक्तिमत्व वेगळं यापेक्षा केलं होतं आणि त्यामुळेच मला असं वाटतं की वेगवेगळ्या विचारांची लोकं त्यांच्याशी जोडली गेली आणि दीर्घकाळ ते नातं राहिलं. यश होतं. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची चळवळ ज्यावेळेला झाली त्यावेळेला शिवसेनेने एक विशिष्ट भूमिका घेतलेली होती आणि गोपीनाथरावांची भूमिका बरोबर त्याच्या विरोधातली होती. ती विरोधातली भूमिका असून सुद्धा नंतर जेव्हा युतीचं शासन आलं तेव्हा शिवसैनिकांचे आणि बाळासाहेबांचे गोपीनाथराव तितकेच जवळचे आणि लाडके होते. हे सगळं त्यांना दोन्ही तारेवरची कसरत त्यांना कशी काय जमली? प्रकाश जोशी, मुंडे जे होते त्यांचं मतं, त्यांचं स्वतःचं मत जे असेल त्याच्याविषयी ते अतिशय पक्के होते. त्यांना एखादी गोष्ट पटली तर त्यापासून ते कधीही विचलित होत नसत. नामांतराचं काळ, त्यावेळेस आंदोलन आणि त्यानंतर अनेक झालेल्या घटना याच्या आम्ही साक्षीदार आहोत. शरद पवारांनी जेव्हा ठरवलं की नामांतर घडवून आणायचं त्यावेळेस त्यापूर्वी त्यांनी पूर्ण तयारी केली, म्हणजे प्रत्यक्ष निर्णय घेण्याच्या आधी आणि लोकांचं मत बनवण्यासाठी त्यांनी ज्यांची मदत घेतली, ज्यांच्यावर संवाद चालला, त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडेसुद्धा होते. आपण जर बघितलं तर शरद पवार विरुद्ध गोपीनाथ मुंडे असा संघर्ष फार मोठा महाराष्ट्राने बघितला आहे, परंतु या मुद्द्यावर ते एकत्र होते आणि त्यांनी त्याप्रमाणे केलं. त्यांनी नामांतराला पूर्ण सपोर्ट केला शिवसेनेचा विरोध असताना सुद्धा, आणि ते करत असताना त्यांनी परत त्यांचं भूमिका अशी होती की भाजपचा विस्तार, भाजप पक्षाचा विस्तार करणे हा होता. आणि दुसरं असं की बदलत्या काळानुसार, परिस्थितीनुसार आपली भूमिका बदलायची हेही त्यांचं धोरण होतं. म्हणजे त्यांनी त्यांच्या वाटचालीमध्ये कधीही हे माझे शत्रू आहेत किंवा हे माझे मित्र आहेत अशा पद्धतीचं राजकारण केलं नाही. त्यांचं राजकारण हे बेरजेचं राजकारण होतं.
जसं आता संदीप प्रधानांनी सांगितलं की बेरजेचं राजकारण होतं, नवीन माणसं जोडायची, नवीन समाज जोडायचे आणि त्यातून राजकीय वाटचाल करायची, असा त्यांचा म्हणजे एकंदर प्रवास झालेला आहे. त्यामुळं कितीही ते दिलदार असले आणि असले तरी मतं त्यांची ठाम असली तरी परिस्थितीनुसार त्यांनी राजकीय निर्णय घेण्यात नेहमीच यश घेतलं. त्यांची मतं अत्यंत ठाम असायची, ते आपल्या मतांवर ठामपणे चिकटून राहायचे. एक प्रकारची बेडर वृत्ती त्यांच्यामध्ये होती आणि त्याकरता लागेल ती किंमत मोजायची त्यांची तयारी होती. मृणालिनी काय सांगाल? महाराष्ट्राचा जो पूर्ण मराठा तोंडवळा असलेलं राजकारण होतं ते गोपीनाथ मुंडेंनी संपूर्ण बदलून ओबीसींपर्यंत नेऊन ठेवलं. त्यानंतर ते ओबीसींच्या कारणाचे चॅम्पियन मानले जाऊ लागले. आत्ता जसं सांगितलं गेलं की ते कोणताही विचार न करता स्वतःच्या मतांचा हिरिरीने पुरस्कार करत. ओबीसी राजकारणाचा हिरिरीनं पुरस्कार करणाऱ्या या नेत्यावर एकदा अचानक एक वेगळाच प्रसंग आला. भंडारा जिल्ह्यातल्या खैरलांजीची घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या गावातला संघर्ष दलित विरुद्ध ओबीसी असा होता. साधारणतः याच कारणामुळे गोपीनाथजींनी त्या गावात जाऊ नये, ओबीसींची वोट बँक त्यांच्यापासून दूर जाईल असं कारण दिलं गेलं. ते कारण देताना अनेक समीकरणं देखील मांडली गेली. पण सामाजिक अभिसरणाचा पुरस्कार करणाऱ्या गोपीनाथ मुंडेंनी कोणावरही जर अत्याचार झाला असेल तर त्या विरोधात काम करणं हे माझं कर्तव्य आहे हा मुद्दा पुढे नेला. आणि ज्याप्रमाणे नामांतराचा पुरस्कार करताना एक आमदारकीची निवडणूक हरवण्याचा देखील धोका त्यांनी पत्करला, त्याचप्रमाणे ओबीसी राजकारणाचं काय होईल ही आपण एकत्र आणलेली मोट अचानक या एकमेव कारणामुळे विरून जाईल का याचा विचार न करता ते खैरलांजीला गेले, तिथल्या भूतमांगे कुटुंबाला भेटले. मला याहून थोडं पुढे जाऊन एक मुद्दा सांगायचा आहे. सच्चर समितीच्या अहवालाच्या शिफारसी जेव्हा आल्या तेव्हा संघ परिवारात आणि भाजपमध्ये एक थोडंसं वादळ निर्माण झालं. पण त्यावेळेला या समितीच्या पुरस्कार करणाऱ्या पाशा पटेलांना त्यांनी कुठेही अंतर दिलं नाही, किंबहुना बेरजेच्या राजकारणात त्यांचं समीकरण कसं वाढत जाईल, त्यांचे प्रश्न कसे सोडवले जातील याचा विचार त्यांनी सातत्याने केला. याच बेरजेच्या राजकारणाचा प्रयोग ते महाराष्ट्रात करत असतानाच आजचा प्रसंग घडलाय हे पुन्हा एकदा दुर्दैवाने नोंदवावंसं वाटतं. अतिशय हृदय अशी आठवण तुम्ही सांगितली की गोपीनाथराव मुंडे नावाचं रसायन काय होतं हे जर समजून घ्यायचं असेल तर खैरलांजीचा हा प्रसंग मराठवाड्याच्या विद्यापीठाच्या नामांतराची चळवळ असेल किंवा ऊस तोडणी कामगारांची संघटना बांधणं असेल हे सगळे विषय एकत्र केले तर कदाचित आपल्याला गोपीनाथरावांचं व्यक्तिमत्व काहीसं कळू शकतं. तरीसुद्धा अनाकलनीय असा भाग बराच असू शकतो. या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी या सर्व मान्यवरांना एक एक करून एक प्रश्न विचारणार आहे की गोपीनाथरावांच्या या जाण्यावर जर त्यांना कोणी एका वाक्यात श्रद्धांजली व्हायला सांगितली तर ती नेमकी आपण कोणत्या शब्दात व्हाल? सर्वप्रथम संदीप प्रधान. खरं तर शब्द अपुरे आहेत पण मला असं वाटतं की अपरिमित नुकसान महाराष्ट्राचं झालेलं आहे असं मी म्हणेन. अपरिमित नुकसान अशा स्वरूपाची प्रतिक्रिया आपल्याकडे संदीप प्रधान यांनी व्यक्त केली. मृणालिनी नानिवडेकर. गैर काँग्रेसी राजकारण महाराष्ट्रात रुजवणारा भाजपचा खराखुरा लोकनेता केला. एक प्रकारे भारतीय जनता पक्षाचा जो ओबीसीचा बेस होता तो ओबीसीचा बेस ज्या एका कण्याभोवती फिरत होता तो कणाच आज तुटला अशा स्वरूपाचे विचार आपल्याकडे आता मृणालिनी नानिवडेकर यांनी व्यक्त केले. अभय देशपांडे. नाही, मला वाटतं की भविष्याच्या राजकारणाचा जर विचार केला तर शिवसेना भाजपामधला जो एक संकट मोचकाची भूमिका बजावणारा एक जो सेतू होता आजचा ते गोपीनाथ मुंडे होते. त्यांची उणीव मला वाटतं की भविष्यात ज्या येऊ पाहणाऱ्या घटना आहेत त्यात अधिक प्रकर्षाने जाणवेल. विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकांचा वेध घेत त्यांचं व्यक्तिमत्व कशा प्रकारे आपल्या लक्षात राहील हे आपल्याला अभय देशपांडे यांनी सांगितलं. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय प्रकाश जोशी यांच्याकडे. प्रकाश जोशी, आपण अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांची निधनं अत्यंत जवळून पाहिलेली आहेत परंतु हे निधन मात्र काहीसं अत्यंत चटका लावणारं असं होतं. काय आपली श्रद्धांजली वाहताना तुम्ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांच्या कार्याचं एका वाक्यात इफ यू वेर टू गिव्ह द हेडलाईन?
मुंडे हे दिलखुलास आणि दिलदार असं मराठी रांगडं नेतृत्व होतं आणि ते गेल्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राचं विशेषतः आज दिल्लीतलं वजन जे त्यांचं होतं त्यात कुठेतरी आपल्याला महाराष्ट्राची हानी झाल्याचं जाणवतं. महाराष्ट्रातलं दिल्लीतलं वजन जे कमी होतं ते निश्चितच आज कमी झालं अशा प्रकारची प्रतिक्रिया आपल्याकडे प्रकाश जोशी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातनं दिल्लीत गेलेले नेते आधीच फार थोडे. 80s दशकामध्ये सी डी देशमुख, त्यानंतर यशवंतराव चव्हाण जे उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले, त्यानंतर शंकरराव चव्हाण जे गृहमंत्रीपद त्यांनी बराच काळ भूषवलं, त्यानंतर शिवराज पाटील आपल्याकडे, शरद पवार, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख आणि आता गोपीनाथराव मुंडे, ही काहीशी नावं आपल्या डोळ्यासमोर येतात. आज ते आपल्यातनं गेले. अनेकदा त्यांच्याशी दिलखुलासपणे गप्पा मारायचा योग आला. अगदी काल संध्याकाळी 7 सुद्धा त्यांच्या मुलाखतीकरता त्यांना फोन केल्यानंतर पुढच्या विका हार तुऱ्याची जल्लोषाची प्रचंड मोठी तयारी परळीत चालू आहे अशा प्रकारची व्हिज्युअल्ससुद्धा आमच्या तिथल्या पत्रकारांनी पाठवलेली होती. परंतु ते हार तुरे, त्या जमा केलेल्या सगळ्या शाली आणि तिथे असलेले सगळी फुलांची सजावट ही त्यांच्या मृतदेहाकरता असेल याची सुतराम कल्पना त्यावेळा नव्हती. एक अत्यंत जवळचा मित्र आज मी स्वतः व्यक्तिगतरित्या गमावला. आज या कार्यक्रमाचा शेवट करताना वन लास्ट स्पॉटलाईट ऑन दिस ग्रेट फ्रेंड गोपीनाथ मुंडे. माय गोपीनाथ मुंडे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल चारी मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee 24 तास. राहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास. राहा एक पाऊल पुढे.